हेलो विद्यार्थी मित्रांनो, मी प्रमोद आपल्या सर्वांचे एचपी इंग्लिश क्लास ऑनलाइन च्या या व्हिडिओ मध्ये स्वागत करतो। या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत मॉडल वर्ब प्लस हॅव बीन याचा वापर नेमका केव्हा करायचा आणि कसा करायचा। आपण मॉडल वर्ब प्लस हॅव बीन याचा वापर केव्हा करतो, ज्यावेळेस आपल्याला वाक्य पॅसिव वॉइस बनवायचे असेल त्यावेळेस। आणि मॉडल वर्ब प्लस हॅव प्लस वर्ब थर्ड फॉर्म ही आपण केव्हा यूज करतो, ज्यावेळेस आपल्याला पास्टची पॉसिबिलिटी दाखवायची असेल त्यावेळेस आपण याचा वापर करत असतो। बघूया याचे स्ट्रक्चर कशामध्ये तयार करता येईल। आपण हा भाग मॉडल वर्बच्या पार्ट नंबर 4 मध्ये बघितलेला आहे की आपण कशा पद्धतीने पास्टची पॉसिबिलिटी दाखवू शकतो, ते स्ट्रक्चर घेणार आहे। त्याच पॉसिबिलिटी आपण पॅसिव वॉइसने कशा बन दाखवू शकतो हे बघणार आहेत। तर पहिल्यांदा आपण बघूया स्ट्रक्चर। स्ट्रक्चर असा आहे, सब्जेक्ट प्लस मॉडल वर्ब प्लस वर्बचं थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट हे वाक्य आपण कशासाठी यूज करतो, हे स्ट्रक्चर कशासाठी यूज करतो, पास्टची पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी। मग हे पॅसिव वॉइसचं स्ट्रक्चर कशा बन तयार होईल, पॅसिव वॉइसचं स्ट्रक्चर असं होईल, ऑब्जेक्ट प्लस मॉडल वर्ब प्लस हॅव बीन प्लस वर्बचा थर्ड फॉर्म प्लस बाय प्लस सब्जेक्ट अशा पद्धतीने स्ट्रक्चर आहे पॅसिव वॉइसचं। आता आपण वाक्य बघूया, समजून घेऊया की कशा पद्धतीने याचे वाक्य तयार होतात आणि कशा पद्धतीने आपण ऍक्टिव वॉइसचे पॅसिव वॉइस बनवतो। फर्स्ट आपण बघूया विलचा वापर कशा पद्धतीने आपण करू शकतो। पहिलं वाक्य असं आहे, मी माझं काम पूर्ण केलेलं असेल या महिन्याच्या शेवटपर्यंत। वाक्य कशा तयार करता येईल, आय विल हॅव फिनिश्ड माय वर्क बाय एंड ऑफ दिस मंथ अशा पद्धतीने वाक्य तयार करता येईल। याच्यामध्ये काय दाखवते, भविष्यकाळाविषयी दाखवतोय, माझं भविष्यकाळामध्ये हे काम पूर्ण झालेलं असेल असं दाखवतोय। मग त्याच्यानुसार वाक्य झालंय, आय विल हॅव फिनिश्ड म्हणजे मी माझं काम पूर्ण केलेलं असेल, आय विल हॅव फिनिश्ड माय वर्क, मी माझं काम पूर्ण केलेलं असेल। केव्हा पूर्ण केलेलं असेल, बाय एंड ऑफ दिस मंथ म्हणजे या महिन्याच्या शेवटपर्यंत मी माझं काम काय पूर्ण केलेलं असेल असं सांगतो। याच्यामध्ये भविष्यकाळाविषयी बोलतोय। हेच वाक्य पॅसिव वॉइसचं कशा बन तयार होईल, पॅसिव वॉइसचं वाक्य असं होईल, माय वर्क विल हॅव बीन फिनिश्ड बाय मी बाय एंड ऑफ दिस मंथ अशा पद्धतीने वाक्य तयार होईल। याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ होतो माझं काम पूर्ण केलेलं असेल किंवा झालेलं असेल माझ्याद्वारे या महिन्याच्या शेवटपर्यंत अशा पद्धतीने वाक्य सांगतोय। याच्यामध्ये काय फ्युचर विषयी बोलतोय की फ्युचरमध्ये ह्या महिन्याच्या शेवटपर्यंत माझं हे काम पूर्ण केलेलं असेल, माझ्याद्वारे किंवा माझ्याकडून पूर्ण केलेलं असेल असं सांगतोय। आपले पॅसिव वॉइसचं वाक्य आहे, पॅसिव वॉइसच्या वाक्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जे काही आपलं ऑब्जेक्ट असणार आहे ऍक्टिव्ह वॉइसच्या वाक्यामध्ये ते ऑब्जेक्ट पॅसिव वॉइसमध्ये ॲज अ सब्जेक्ट म्हणून काम करत असतं। मग ते झालं, याच्यामध्ये काय झालंय, माय वर्क म्हणजे माझं काम काय, विल हॅव बीन फिनिश्ड म्हणजे पूर्ण झालेलं असेल, कुणाकडून, बाय मी म्हणजे माझ्याकडून पूर्ण झालेलं असेल किंवा माझ्याद्वारे पूर्ण झालेलं असेल। केव्हापर्यंत झालेलं असेल, बाय एंड ऑफ दिस मंथ म्हणजे या महिन्याच्या शेवटपर्यंत माझं काम पूर्ण झालेलं असेल असं सांगतोय। हे भविष्यकाळाविषयी सांगतोय मी। आपण विलचा वापर कशासाठी करतो, भविष्यकाळासाठी करतोय। समजलं हे वाक्य। दुसरं एक पॅसिव वॉइसचं वाक्य बघूया। दुसरं पॅसिव वॉइसचं वाक्य असं आहे, तिच्याकडून रात्री 8 वाजण्यापूर्वी रात्रीचं जेवण बनवलेलं असेल किंवा तिनं बनवलेलं असेल असंही आपण म्हणू शकतो। तर वाक्य कशामध्ये तयार करता येईल, वाक्य असं होईल, डिनर विल हॅव बीन कुक्ड बाय हर बिफोर 8 PM अशा पद्धतीने वाक्य तयार करता येईल। वाक्य कसं झालंय, डिनर विल हॅव बीन कुक्ड म्हणजे बनवलेलं असेल, कुक करणं म्हणजेच काय, बनवणे। मग तिनं संध्याकाळचं जेवण बनवलेलं असेल, डिनर म्हणजे संध्याकाळचं जेवण, मग संध्याकाळचं जेवण बनवलेलं असेल बाय हर म्हणजे तिच्याकडून, केव्हा बनवलेलं असेल, बिफोर 8 PM म्हणजे संध्याकाळचे 8 वाजण्याच्या पूर्वी तिनं जेवण बनवलेलं असेल असं सांगतोय। भविष्यकाळाविषयीची ऍक्शन आहे। आता उडचा वापर बघा कशा पद्धतीने आपण करू शकतो। वाक्य असं आहे, ते फुटबॉल खेळले असते। वाक्य कशामध्ये तयार करता येईल, दे वुड हॅव प्लेड फुटबॉल अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करत असतो। आपण वुडचा वापर कशासाठी करत असतो, काहीतरी केलं असतं, झालं असतं असं दाखवायचं असतं, आपण वुडचा वापर करत असतो। याच्यामध्ये तेच दाखवतो की ते फुटबॉल खेळले असते पण ते काय खेळले नाहीत असं दाखवण्यासाठी आपण वापर करत असतो। मग हेच पॅसिव वॉइसचं वाक्य कशामध्ये तयार करता येईल, पॅसिव वॉइसचं वाक्य असं होईल, फुटबॉल वुड हॅव बीन प्लेड बाय देम अशा पद्धतीने वाक्य तयार करता येईल। याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ होतो फुटबॉल त्यांच्याकडून खेळला गेला असता अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करत असतो। मी तुम्हाला मॉडल वर्बचं जे पार्ट नंबर 4 याच्यामध्ये सांगितलेलं आहे की आपण वाक्यामध्ये वापर कशा पद्धतीने करू शकतो, पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी, काहीतरी केलं असतं, काहीतरी झालं असतं हे दाखवण्यासाठी आपण कशा पद्धतीने वापर करू शकतो मॉडल वर्ब प्लस हॅवचा, हे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे। आपण त्याच टाईपचे वाक्य या व्हिडिओमध्ये पॅसिव वॉइसचे वाक्य बनवतोय। समजलं हे। याच्यामध्ये दुसरं वाक्य बघूया। दुसरं वाक्य असं आहे, पैसे माझ्याकडून दिले गेले असते पण माझ्याकडे पुरेसे नव्हते किंवा माझ्याजवळ पुरेसे पैसे नव्हते अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो। वाक्य कसं होईल इंग्लिशमध्ये, हे मनी वुड हॅव बीन पेड बाय मी बट आय हॅड नॉट इनफ अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करतोय। काय सांगतोय, मनी वुड हॅव बीन पेड म्हणजे पैसे दिले गेले असते, बाय मी म्हणजे माझ्याकडून पैसे दिले गेले असते पण माझ्यापाशी पैसे नव्हते, काय म्हणतोय मी,
माझ्यापाशी पुरेसे पैसे नव्हते, बट आय हॅड नॉट इनफ, माझ्यापाशी पुरेसे पैसे नव्हते म्हणून मी पैसे देऊ शकलो नाही. देऊ शकले असते, मी देऊ शकलो असतो असं दाखवतोय, पण काय झालं, का नाही दिले? तर माझ्यापाशी पुरेसे पैसे नव्हते. आपण उडचा वापर करण्यासाठी करतो की एखादी गोष्ट केली जाऊ शकली असती, पण काहीतरी कारणामुळे ती गोष्ट केली गेली नाही किंवा करू शकलो नाही हे दाखवण्यासाठी आपण उडचा वापर करत असतो. समजलंय? आपण पुढचा वापर बघूया कशाबद्दल करू शकतो. पुढचा वापर असा केला जाईल, तो पदवी पूर्ण करू शकला असता. वाक्य तयार करता येईल, ही कुड हॅव कम्प्लिटेड ग्रॅज्युएशन. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो, तो ग्रॅज्युएशन पूर्ण करू शकला असता असं दाखवतोय. मग याच्यामध्ये आपण ज्यावेळेस कुडचा वापर करत असतो पास्ट बद्दल, की तो काहीतरी करू शकला असता, काहीतरी असं करू शकला असता, तसं करू शकला असता, हे दाखवते वेळेस आपण कुडचा ज्यावेळेस वापर करतो त्यावेळेस त्याच्यापाशी चॉईस होती, ते करू शकला असता, त्याच्यामध्ये क्षमता होती, किंवा तो करू शकला असता, सगळ्या गोष्टी कंडिशनल होत्या पण त्यानं केलं नाही, हे दाखवण्यासाठी आपण कुडचा वापर करत असतो. मग याच्यामध्ये ते दाखवलं की तो पदवी पूर्ण करू शकला असता, तो ग्रॅज्युएशन पूर्ण करू शकला असता असं दाखवतोय, पण त्यानं केलं नाही, याच्यासाठी आपण कुडचा वापर करत असतो. आता हेच पॅसिव व्हॉइसचं वाक्य कसं तयार करता येईल, ग्रॅज्युएशन कुड हॅव बीन कम्प्लिटेड बाय हिम, अशा पद्धतीने वाक्य तयार करू शकतो. हे काय पॅसिव व्हॉइसचं वाक्य आहे. समजलं वाक्य कशामध्ये तयार झालं ते? आता दुसरे वाक्य बघूया. दुसरं वाक्य असं आहे, इंग्रजी हिंदीमधून शिकता आली असती, किंवा इंग्रजी हिंदीमधून शिकू शकलो असतो. वाक्य कसं तयार करता येईल, इंग्लिश कुड हॅव बीन लर्न थ्रू हिंदी, अशा पद्धतीने वाक्य तयार करू शकतो. याच्यामध्ये आपण कोण शिकू शकला असता वगैरे हे दाखवत नाही आहे, फक्त आपण असं म्हणतोय की इंग्रजी हिंदीमधून शिकता आली असती किंवा शिकू शकलो असतो असं दाखवतोय. याच्यामध्ये ज्यावेळेस आपण शिकता आली असती हे आपण ऑप्शन दाखवतोय, आणि ज्यावेळेस आपण असं म्हणतो की इंग्रजी हिंदीमधून शिकू शकलो असतो, ॲबिलिटी आणि पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी आपण याचा वापर करतोय. समजतं हे वाक्य? दोन्हीचं वाक्य कशामध्ये तयार झालंय? वाक्य असं तयार होतंय, इंग्लिश कुड हॅव बीन लर्न थ्रू हिंदी, अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करतोय. समजतंय हे वाक्य? आता आपण मेचा वापर करून बघूया वाक्यामध्ये कशाबद्दल करू शकतो. वाक्य असं आहे, निकितानं तिच्या सर्वात चांगल्या मैत्रिणीला एक टेडी गिफ्ट केला असेल. वाक्य कशाने तयार करता येईल, निकिता मे हॅव गिफ्टेड टेडी टू हर बेस्ट फ्रेंड, अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. याच्यामध्ये काय आपण पॉसिबिलिटी दाखवतोय, तिनं काय केलं असेल, पास्ट विषय दाखवतोय, तिनं काय केलं असेल हे दाखवतोय. काय केलं असेल? निकिता मे हॅव गिफ्टेड, म्हणजे निकितानं गिफ्ट केलं असेल. काय केलं असेल? अ टेडी, एक टेडी गिफ्ट केलं असेल. कुणाला केलं असेल? टू हर बेस्ट फ्रेंड, म्हणजे तिच्या मैत्रिणीला तिनं काय एक टेडी गिफ्ट केलं असेल असं सांगतोय. पास्ट विषयीची ऍक्शन दाखवतोय. मग आता हेच पॅसिव व्हॉइसचं वाक्य कशामध्ये तयार करता येईल? पॅसिव व्हॉइसचं वाक्य अशा पद्धतीने तयार होईल, अ टेडी मे हॅव बीन गिफ्टेड बाय निकिता टू हर बेस्ट फ्रेंड, अशा पद्धतीने वाक्य तयार होईल. याचा अर्थ काय होईल? याचा अर्थ होईल, एखादा किंवा एक टेडी गिफ्ट केला असेल निकिताकडून, किंवा निकितानं तिच्या सर्वात चांगल्या मैत्रिणीला, अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. याच्यामध्ये काय आपलं फक्त जे पास्ट पॉसिबिलिटी होती किंवा पास्टचे जे झालेले ॲक्शन, असं करू शकलो असतं, असं झालं असतं किंवा असं झालं असेल, त्यावेळेस आपण असे पॉसिबिलिटी दाखवतो पास्टविषयी, तेच आपण पॅसिवाईज बनवतोय. समजतंय? आणि सगळ्यांचं स्ट्रक्चर काय? सगळ्याचं स्ट्रक्चर सेमच आहे. स्ट्रक्चर काय आहे? जे आपल्या ऍक्टिव्ह व्हॉइसचे वाक्य आपण याच्यामध्ये बनवतोय, ते वाक्य कोणत्या बेसवरती बनवतोय? सब्जेक्ट प्लस मॉडल वर्ब प्लस हॅव प्लस वर्बचा थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. हे काय? पास्टची पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी आपण याचा वापर करतोय, आणि विलचा वापर केला त्यावेळेस आपण फ्युचरची पॉसिबिलिटी दाखवली, फ्युचरमध्ये असं होईल, तसं होईल, झालेलं असेल हे दाखवण्यासाठी आपण केला. आणि पॅसिव व्हॉइसचे वाक्य कशामध्ये तयार होतात? पॅसिव व्हॉइसचे स्ट्रक्चर आपण तुम्हाला सांगितलेलं अगोदर, परत एकदा सांगतो, ऑब्जेक्ट प्लस मॉडल वर्ब प्लस हॅव बीन प्लस वर्बचा थर्ड फॉर्म प्लस बाय प्लस सब्जेक्ट, अशा पद्धतीने आपण तयार करू शकतो. आपल्याला जर सब्जेक्ट गरजेचा वाटत नसेल, जो कोणी डूअर आहे, करता आहे, ते जर आपल्या गरजेचं वाटत नसेल तर आपण ते स्किप करतोय. समजतंय वाक्य कशामध्ये तयार होते ते? हे सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही हे जर स्ट्रक्चर समजून घेतलं तर तुम्ही वाक्य अशा पद्धतीने व्यवस्थित समजून घेऊ शकता आणि ते बनवू शकता. आता आपण बघूया माईटचा वापर कशाबद्दल करू शकतो वाक्यामध्ये. वाक्य अशा पद्धतीने तयार होईल, त्याने कदाचित एखादा वाघ मारला असेल किंवा एक वाघ मारला असेल. वाक्य कशा तयार करता येईल, ही माईट हॅव किल अ टायगर, अशा पद्धतीने वाक्य तयार करू शकतो. हे वाक्य कुठलं आहे? हे वाक्य आपलं ऍक्टिव्हाइजचं वाक्य आहे, जे की आपण नॉर्मल वाक्य बनवतोय पास्टची पॉसिबिलिटी सांगण्यासाठी. त्यानं कदाचित मारला असेल असं सांगतोय, बरोबर. आता हे पॅसिव्हाइजचं वाक्य कशा तयार करता येईल? पॅसिव्हाइजचं वाक्य असं होईल, अ टायगर माईट हॅव बीन किल्ड बाय हिम, अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. समजतं हे वाक्य कशापर्यंत तयार झालं ते? आता आपण मस्टचा वापर करून वाक्य कशामध्ये तयार करता येईल हे बघूया. पहिलं वाक्य असं आहे, तुम्ही इंग्रजी शिकायला पाहिजे होती. वाक्य कशामध्ये तयार करता येईल, यू मस्ट हॅव लर्न इंग्लिश, अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. याच्यामध्ये काय? काहीतरी करायला पाहिजे होतं, तुम्ही मस्ट म्हणजे गरजेचं होतं, आवश्यक होतं हे दाखवण्यासाठी आपण वापर करतो याच्यामध्ये.
यू मस्ट हॅव लर्न इंग्लिश. आपण याला असंही म्हणू शकतो तुम्ही इंग्रजी शिकायलाच पाहिजे होती असंही म्हणू शकतो आपण याला. हे गरजेचं दाखवतं. हे पॅसिव व्हॉइसचं वाक्य कशानंतर करतं, पॅसिव व्हॉइसचं वाक्य असं होईल इंग्लिश मस्ट हॅव बीन लर्न बाय यू. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. याचा अर्थ कसा होतो, इंग्रजी शिकलीच गेली पाहिजे होती तुमच्याकडून. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. आता दुसरे वाक्य बघूया. दुसरं वाक्य असं आहे, तिने नक्कीच फळं खाले असतील. वाक्य शांतर करता येईल शी मस्ट हॅव इटन फ्रुट्स. अशा पद्धतीने वाक्य तयार करतो. याच्यामध्ये आपण पॉसिबिलिटी दाखवतो, पण आपण कशी दाखवतो, स्ट्रॉंग पॉसिबिलिटी दाखवतो मस्टनं. तिने नक्कीच फळं खाले असतील असं म्हणतोय. तर वाक्य कसं झालंय, शी मस्ट हॅव इटन फ्रुट्स. अशा पद्धतीने आपलं वाक्य झालंय. हे ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य. पॅसिव्ह व्हॉइसचं कसं होईल, पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य असं होईल फ्रुट्स मस्ट हॅव बीन इटन बाय हर. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. याच्यामध्ये काय दाखवतं की फळं तिच्याकडून खाल्ले गेले असतील असं दाखवतं, किंवा तिच्याकडून तिच्याद्वारे हे फळं खाल्ले गेले असतील असं दाखवतं. आता हेच वाक्य जर निगेटिव्ह करायचं तर कशामध्ये करू शकतो, वाक्य असं होईल फ्रुट्स मस्ट नॉट हॅव बीन इटन बाय हर. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. किंवा यालाच आपण असंही म्हणू शकतो फ्रुट्स मस्टंट हॅव बीन इटन बाय हर. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. मस्ट नॉटला आपण शॉर्ट फॉर्म करू शकतो मस्टंट. ओके, समजलं हे वाक्य. आता आपण बघूया शूटचा वापर कशापर्यंत करू शकतो. वाक्य असं आहे, तुम्ही हा प्रॉब्लेम सोडवायला पाहिजे होता. वाक्य असं तयार करता येईल यू शूड हॅव सॉल्व धिस प्रॉब्लेम. अशा पद्धतीने वाक्य तयार करू शकतो. याच्यामध्ये काय दाखवतंय, तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजे होता. एक एक्सपेक्टेशन केलं जातं की तुम्ही ह्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजे होता. हे पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य कशानं तयार करता येईल, पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य असं होईल दिस प्रॉब्लेम शूड हॅव बीन सॉल्व्ह बाय यू. अशा पद्धतीने वाक्य तयार करू शकतो. जर समजा तुम्हाला डोअर दाखवायचं असेल, तुम्ही डायरेक्ट असं म्हणू शकता दिस प्रॉब्लेम शूड हॅव बीन सॉल्व्ह. अशा पद्धतीने वाक्य तयार करू शकता. याच्यामध्ये आपण पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य बनवलंय आणि डोअर स्किप केलेलं आहे. दुसरं वाक्य बघूया. दुसरं वाक्य असं आहे, तुम्ही त्याला चापट मारायला नाही पाहिजे होती. वाक्य कशानं तयार करता येईल, वाक्य असं होईल यू शूड नॉट हॅव स्लॅप्ड हिम. अशा पद्धतीने वाक्य तयार करता येईल. शूडचा वापर कशासाठी केला जातो, एखादी गोष्ट करायला नाही पाहिजे होती ती केली, किंवा एखादी गोष्ट करायला पाहिजे होती ती केली नाही, हे दाखवण्यासाठी आपण शूडचा वापर करत असतो. समजलं वाक्य कशामध्ये तयार झालं. हे पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य कशामध्ये तयार करता येईल, पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य असं होईल ही शूड नॉट हॅव बीन स्लॅप्ड बाय यू. अशा पद्धतीने वाक्य तयार करू शकतो. जर करता सोडायचं असेल तर काय होईल, हेच वाक्य असं होईल ही शूड नॉट हॅव बीन स्लॅप्ड. अशा पद्धतीने वाक्य तयार करता येईल. याचा अर्थ काय होतो दोन्हीचा, या दोन्हीचा अर्थ होतो तुम्ही त्याला चापट मारायला नाही पाहिजे होती, किंवा तुमच्याकडून चापट मारली गेली नाही पाहिजे होती असा अर्थ होतो. आणि दुसऱ्याचं काय होतं, ही शूड नॉट हॅव बीन स्लॅप्ड म्हणजे त्याला मारलं गेलं नाही पाहिजे होतं. अशा पद्धतीने याचा अर्थ तयार होतो. आता पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी आपण कशा पद्धतीने वापर करू शकतो शूडचा बघूया. वाक्य असं आहे, तिनं प्रोजेक्ट जमा केला असावा. वाक्य तयार करता येईल शी शूड हॅव सबमिटेड द प्रोजेक्ट. अशा पद्धतीने वाक्य तयार करू शकतो. आणि हे पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य तयार करता येईल, पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य असं होईल द प्रोजेक्ट शूड हॅव बीन सबमिटेड बाय हर. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. समजलं आपण पॅसिव्ह व्हॉइस, ऍक्टिव्ह व्हॉइस तर पॅसिव्ह व्हॉइस कशा पद्धतीने करू शकतो. पास्ट पॉसिबिलिटी आपण नॉर्मल दाखवतो, वाक्य कशामध्ये तयार होतात, आणि पॅसिव्ह व्हॉइसची पास्ट पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी आपण कशा पद्धतीने वाक्य तयार करू शकतो. हे समजलं आहे कशा पद्धतीने आपण वाक्य तयार केले, कशा पद्धतीने स्ट्रक्चर आहे याचं. अशा पद्धतीने आपण याचा वापर करू शकतो. जर समजा तुम्हाला या व्हिडिओमध्ये कुठं काय समजलं नसेल, कुठं काय कन्फ्युजन वाटत असेल, तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, मी नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करायचा प्रयत्न करेल. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा. गुड बाय.